आणि आता आपण न्यूज टॉपलाईनकडे वळूयात. सुरुवातीला राजकीय टॉपलाईन बातम्या. छगन भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी निश्चित. दिल्लीतून छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती. अजित पवारांनी आज नाशिक लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलावली. भुजबळ कुटुंबाकडून उमेदवारीसाठी कोणताही दबाव नाही. नाशिकमधून जो कोणी उमेदवार असेल त्याला आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करणार. नाशिक लोकसभेच्या उमेदवारीवर भुजबळांची प्रतिक्रिया. कुणावरही कसलाही दबाव टाकलेला नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि आम्ही तीन पक्ष आहोत एकत्र युतीमध्ये. ज्या गटाला सुटेल आणि ज्या गटाचा उमेदवार असेल त्याला आम्ही 100% निवडून आणण्याचा प्रयत्न करणार. खिचडी घोटाळा प्रकरणी ठाकरेगडाचे नेते अमोल किर्तीकरांना ईडीचं समन्स. आजच ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश. ठाकरेगड आज लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार. 15 ते 16 उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता. भाजप शिवसेनेचं बरं सुरू होतं. एनसीपीला सोबत घेण्याची गरज नव्हती. सोबत घेतलंच आहे तर त्यांना बरोबरीनं वागवावं देखील लागणार. शिंदेगडाचे आमदार भरत गोगावले यांचं वक्तव्य. सरकार व्यवस्थित चाललेलं होतं सगळं आहे, परंतु काही राजकीय घडामोडीची गणितं करावी लागतात. ती गणितं करून त्यांना आपल्या सोबत घेतलेलं आहे. आता घेतलंय तर त्यांनाही आपल्या बरोबर त्याच हिसाबाने वागवणं चालवणं क्रमप्राप्त आहे असं मला वाटतंय. अमरावतीत नवनीत राणा उमेदवार राहिल्यास बंड करावं लागेल. मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीत बच्चू कडूंचा नाराजीचा सूर. अमरावतीतून नवनीत राणा संभाव्य उमेदवार. या सगळ्या संदर्भात सीएमने सध्या ऐकून घेतलेलं आहे आणि आम्ही सांगितलं का ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक आहे अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही सहन करणारच नाही. पण कॅन्डिडेट जर तोच राहिला तर आम्हाला बंड करावंच लागेल. नवनीत राणांना उमेदवारी देऊ नका. भाजप पदाधिकाऱ्यांची फडणवीसांकडे मागणी. अमरावती लोकसभा संदर्भात भाजप पदाधिकाऱ्यांची फडणवीसांसोबत रात्री बैठक. सूत्रांची माहिती. प्रकाश आंबेडकरांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेतली. मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये जवळपास 1.25 तास चर्चा. नेमकी काय चर्चा केली ते वेळ आल्यावर सांगू. आंबेडकरांची प्रतिक्रिया. अकोल्यात वंचितची राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीची आज अकोल्यामध्ये पत्रकार परिषद. पक्षाची भूमिका आणि आगामी राजकारणाची भूमिका जाहीर करणार.